मुंबईतल्या जुहू विभागातून 4 दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या 1 वर्षाच्या चिमुकल्या फातिमाला हुसेनसागर एक्सप्रेसने मुंबईला नेणाऱ्या 2 महिलांना रेल्वे सुरक्षा बल व मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी बुधवारी सकाळी सोलापूर स्थानकावर ताब्यात घेतले आणि चिमुकल्या फातिमाला दुरावलेल्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी यात विशेष कामगिरी केली. 4 दिवसात मुलीला शोधून काढण्यात सोलापूर पोलिसांना यश मिळाले. 30 ऑक्टोबर रोजी जुहूच्या रस्त्यावरून फातिमाचे अपहरण झाले होते. याबाबत फातिमाची आई मुस्कान शेख यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवत संपूर्ण CCTV फुटेज तपासणी सुरू केली. त्यानंतर एक महिला त्या बाळाला घेऊन लोकलमधून उतरताना CCTV फुटेजमध्ये दिसली. दरम्यान त्या महिलांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस समूहामध्ये फोटो फिरवले, तसेच दक्षिण भारतातील RPFला देखील याची माहिती दिली. त्यानुसारच या महिला हैदराबादला जाऊन पुन्हा मुंबईकडे परत येत आहेत आणि त्यांच्यासोबत बाळही आहे याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून मुंबईतून जुहूचे क्राईम ब्रँच पथक आणि सोलापूरचे रेल्वे सुरक्षा बलाचे पथक यांनी त्यांना मुलीसह पकडले. या कारवाईत आहट पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धाराम मेत्रे यांच्यासह मुंबई क्राईम ब्रँच सहायक सहकारी तसेच निरीक्षक सतीश विधाते, अनुज पटेल, श्यामसिंग नागनाथ मामुरे, महिला अधिकारी उर्वशी मनोज यादव, शंभू कुंभार, अनिल गवळी, अनिल धोटे आदींचा समावेश होता. त्यांनी या प्रकरणात सर्वात अधिक वेगाने काम केले आणि 4 दिवसात मुलीचा शोध लावला. यावेळेस 1 वर्ष फातिमाला सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांकडे सोपवले. काल मुंबई येथील क्राईम ब्रँच बांद्रा युनिट नंबर 9 मधील पोलीस इन्स्पेक्टर सिद्धाराम मेत्रे यांच्यामार्फत आमच्या पोलीस स्टेशनला सूचना मिळाली की मुंबईमध्ये सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रम 363 किडनॅपिंगच्या गुन्ह्यामधील 2 महिला आरोपी यांनी एक वर्षाच्या लहान मुलीला किडनॅप करून हैदराबादला गेलेले होते. हैदराबादवरून हुसेनसागर एक्सप्रेसनी मुंबईला येत आहेत तर त्यांना ट्रेस करून ताब्यात घेण्यात यावं अशी विनंती केल्यानंतर आमच्या सोलापूर RPF येथील कार्यरत सहाय्यक उपनिरीक्षक श्यामसिंग, प्रधान आरक्षक महामुरे, प्रधान आरक्षक लेडीज उर्वशी जयस्वाल व अन्य साथ्यांनी पूर्ण हुसेनसागर एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आले असताना पूर्ण इंजिनपासून गार्डच्या बोगीपर्यंत ट्रेन चेक करून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्राप्त फोटोच्या आधारे चेकिंग केलं असता त्याच्यामध्ये पाठीमागच्या जनरल कोचमध्ये व्हॉट्सॲप फोटोसारख्या 2 महिला व 1 लहान मूल असे सापडलेलं असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं संगोपन केलं व लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेतली आणि त्यानंतर मुंबई पोलीसचे क्राईम ब्रँचचे अधिकारी व त्यांचे महिला पोलीस उपनिरीक्षक सर्व टीम त्यांची सोलापूर येथे सकाळी आल्यानंतर आवश्यक दस्तावेज कागदपत्राची पूर्तता करून त्यांना सकाळी त्यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे.